नमस्कार, मी शेफ प्राजक्ता तुमच्या आवडत्या कार्यक्रमात स्वागत करते. आजची आपली थीम आहे ब्रेकफास्ट. आज मी तुमच्यासाठी दोन रेसिपीज घेऊन आले. पहिली रेसिपी आहे अक्की रोटी आणि दुसरी आहे देसी मसाला टोस्ट. आपण आज अक्की रोटी पासून सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाहूया. पहिले आपल्याला लागणारं तांदळाचं पीठ, गाजर, किसलेलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, चिरलेली मिरची, चिरलेला कढीपत्ता, मीठ, गार्लिक यूज करणार आहोत, तिखट, जिरा पावडर, धने पावडर, जिरं आणि हळद. तर आपण आता कृतीला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी आपण तांदळाचं जे पीठ आहे ते एका मोठ्या बोलमध्ये काढून घेणार आहोत. ह्याचं जे प्रपोर्शन आहे ते तुम्ही एक वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी पाणी हे आपल्याला लागेल. सगळ्यात आधी आपण मिक्सर तयार करून घेऊया. ज्या ज्या व्हेजिटेबल्स मी तुम्हाला सांगितल्यात त्या आपण पहिले टाकूयात. सगळ्यात आधी गाजर. तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता ह्याच्यासाठी. गाजर तुम्हाला छान रंग देतो तुमच्या डिशला, त्याच्यामुळे मी गाजर यूज केलंय. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे कोथिंबीर. त्याच्यानंतर आपण टाकतोय मिरची. जेवढं तुम्हाला स्पायसी बनवायचंय, जेवढं तुम्हाला तिखट बनवायचंय त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता. त्याच्यानंतर खोबरं. खोबरं जे आहे ते तुमच्या आवडीनुसार घालाल. जर तुम्हाला जेवणामध्ये थोडा गोडसरपणा आवडतो तर तुम्ही जास्त खोबरं घालाल, कारण की खोबरं हे गोड असतं. पण खोबऱ्यांनी तुमच्या डिशला छान चव येईल. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत लसूण, थोडस आलं, चिरलेला कढीपत्ता आपल्या डिशला छान फ्लेवर देण्यासाठी. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. कांदा. कांद्याने खूप छान चव येईल तुमच्या डिशला, त्याच्यामुळे कांदा हा भरपूर ठेवा. समजा जर तुम्ही एक वाटी तांदळाचं पीठ जसं आपण घेतलंय तर तुम्ही एक वाटी कांदा वापरा त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये तिखट घालणार आहोत. थोडस तिखट, एक चमचा, थोडीशी हळद. हळद कमीच ठेवा. जर तुम्ही हळद जास्त घातलीत तर पूर्ण रंग जो आहे तो हळद घेऊन टाकेल, म्हणजे पिवळं होऊन जाईल सगळं, आणि जे बाकीचे जे भाज्यांचे जे कलर आहेत ते तुमच्या डिशला येणार नाहीत. त्याच्यामुळे हळद थोडी कमीच ठेवा. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत धनेपूड, जिरपूड आणि चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. चला आता आपण सुरुवात करूया. आपण सगळ्यात आधी एक वाटी पाणी एका भांड्यामध्ये घालून घेऊया. जेवढं पीठ तेवढं पाणी हे प्रपोर्शन विसरू नका. आता आपण गॅस ऑन करूया. पाणी आपल्याला उकळवून घ्यायचंय. आपण जशी भाकरीला उकड घेतो असं म्हणतो, म्हणजे पाणी आपण उकळून घेतो आणि मग ते पिठामध्ये आपण ओततो, तसंच आपल्याला करायचंय. मी एक वाटी पाणी घेतलंय आणि एक वाटी त्याच्यामध्ये आपलं ह्या भाकरीचं पीठ, म्हणजेच आपलं तांदळाचं पीठ मी ह्याच्यामध्ये घेतलंय. अक्की रोटी ही जी डिश आहे ही साऊथ इंडियन डिश आहे, ठीक आहे. अक्की मीन्स राईस, म्हणजे तांदूळ, जो की आपण तांदळाचं जे पीठ आहे ते आपण इथे वापरलंय. आता ही जी रोटी आहे ही खूप सुंदर अशी रेसिपी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून घातलात आणि बनवली डिश का ही तुमची डिश रेडी होते. आणि कोणालाही ज्यांना भाजी आवडत नाही, स्पेशली लहान मुलं, त्यांच्यासाठी तर खूप उत्तम आहे. तुम्ही तुमच्या टिफिनसाठी ही, त्यांच्यासाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे जी तुम्ही त्यांना देऊ शकता आणि प्लस हेल्दी. पाणी आपलं उकळलेलं आहे.
गॅस बंद करून घ्या. त्याच्यानंतर हे जे पाणी आहे हे तयार केलेल्या मिश्रणामध्ये टाकून द्या. पाणी गरम आहे त्याच्यामुळे हात घालून मिक्स करू नका, पहिले चमचाने मिक्स करा. जर चुकून कधी तुमचं पाणी जास्त झालं तर घाबरू नका, थोडं असं तांदळाचं पीठ घाला त्याच्यामध्ये, ते होऊन जाईल. हा पण प्रपोर्शन चुकलं नाही पाहिजे, म्हणजे जर तुम्ही एक वाटी पाणी घेताय आणि जर तुम्ही एक वाटी पीठ घेताय ह्याच्यामध्ये तेवढंच पाणी घाला. जर समजा झालंच तर मग आणखीन थोडंसं फ्लावर घालून, म्हणजेच तुमचं तांदळाचं पीठ घालून ते मिक्स करून घ्या. जसं मिश्रण थोडंसं थंड होईल तसं हाताच्या मदतीने छान मिक्सर एकत्र करून घ्या. हे असं सगळं मिक्सर जे आहे ते एकजीव झालेलं आहे आता. तर हे आपण साईडला ठेवूया. 10 मिनिटांनी आपण अक्की रोटी बनवायला सुरुवात करूया. चला आता आपण आपली अक्की रोटी बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपल्याला बटर पेपर हवाय. तुम्ही बटर पेपर, केळीचं पान यूज करू शकता. सगळ्यात आधी आपण आपला जो तवा आहे तो गरम करायला ठेवूया. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुमच्या बटर पेपरवर थोडस तेल लावाल. तुमच्या आवडीप्रमाणे रोटीची साईज तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला छोटी साईज हवी तर तुम्ही छोटी साईज बनवू शकता. जर तुम्हाला मोठी रोटी आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे मोठंही थापू शकता. हात आधी ओला करून घ्या. त्याच्यानंतर तयार केलेला मिश्रणातला थोडासा भाग घ्या आणि तो तेल लावलेल्या बटर पेपरवर ठेवा आणि हाताने छान दाबून घ्या. आपण पॅनमध्ये, पॅन छान गरम झालेला आहे आपला, त्याच्यानंतर त्याला मीडियम आचेवर घेऊन या आणि तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपही वापरू शकता. खूप छान असं खमंग तुमची जी रोटी आहे ती होईल. पाणी आपल्याला लागेल. ही जी रोटी आहे ही अशा प्रकारे हातावर घ्याल. बटर पेपर जो आहे तो अशा प्रकारे हळूहळू काढाल, नाही तर तुमची रोटी जी आहे ती तुटण्याचे चान्सेस आहेत. अशी तव्यावर ठेवा आणि थोडंसं जे पाणी आहे हे त्याच्यावर लावा. आपण आता हिला दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊया. आता आपली अक्की रोटी जी आहे ती भाजून झालेली आहे. छान गोल्डन ब्राऊन कलर तिला आलेला आहे. आपण आता ती काढून घेऊया. ही आपली अक्की रोटी तयार. अशाच पद्धतीने आपण आता उरलेल्या पिठाची अक्की रोटी बनवून घेऊया. तवा आपला छान तापलेला आहे. आता आपण आपली रोटी आहे ती तव्यावर टाकूया. घरी बटर पेपर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, आपण केळीच्या पानावरही हे बनवू शकता.
तव्यावर जशी रोटी टाकली तसं थोडंसं पाणी घेऊन हे रोटीवर पसरवाल. आता आपली अक्की रोटी जी आहे शेवटची ती आपली बनवून झालेली आहे. छान रंग आलेला आहे तिला. आपण आता ती काढून घेऊया. आता आपली अक्की रोटी तयार आहे. आपण आता तिचं प्रेझेंटेशन करूया. जेवढी तुमची डिश तुम्ही छान सजवून प्रेझेंट कराल तेवढी ती छान दिसेल आणि जो समोरचा जो खाणार आहे तो तितक्याच आवडीने खाईल. तुम्ही कोणतीही प्लेट यूज करू शकता. ही जी अक्की रोटी आहे ती तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर सर्व्ह करू शकता. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलंय, आता इथे मी एक कोकोनट चटणी बनवलेली आहे. काय नाही, त्याच्यामध्ये कोकोनट आहे, मिरची आणि थोडस कोथिंबीर घातली आहे मी त्याच्यामध्ये आणि वरतून मी हलकीशी फोडणी दिली आहे. मस्टर्ड सीड्स बरोबर दिलेली आहे म्हणजेच राई. तुमची जी अक्की रोटी आहे ती छान पद्धतीने सजवून घ्याल. छान रंग आलेला आहे तुमच्या अक्की रोटीला आणि दिसायलाही खूप छान दिसते. सगळे कलर जे आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये दिसून येत आहेत. जर तुम्हाला मॉडर्न स्टाईलने जर तुम्हाला प्लेटिंग करायची असेल तर केचप जे आहे ते वाटीत न ठेवता तुम्ही काय करा, एक छोटासा ड्रॉप प्लेटवर ठेवा आणि त्याच स्पूनच्या मागच्या बाजूने ह्या बाजूने अशी एक लाईन ओढा. आता आपण गार्निशसाठी थोडेसे कोरिएंडर लीव्स म्हणजेच कोथिंबीर जी आहे ती आपण टाकणार आहोत, ज्याने तुमच्या डिशला छान कलर मिळेल. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर सर्व्ह करण्याच्या आधी म्हणजे देण्याच्या अगोदर तुम्ही थोडंसं तूप जे आहे ते ड्रिझल करा आणि त्याच्यानंतर ती डिश सर्व्ह करा. अशी आपली छान झटपट बनणारी अक्की रोटी तयार आहे. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत. आता आपण आपल्या नेक्स्ट रेसिपीला सुरुवात करणार आहोत. ती आहे आपली देसी मसाला टोस्ट. चला तर मग त्याला लागणारं साहित्य आपण बघूया. सगळ्यात आधी कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, स्लाइस ब्रेड, त्याच्यानंतर ग्रेटेड चीज, टोमॅटो, बेसन, तिखट, जिरं पावडर, मीठ, बारीक चिरलेली मिरची, आलं, धने पावडर, हळद आणि बारीक चिरलेला लसूण. आता आपण स्टार्ट करूया. ह्या बोलमध्ये सगळ्यात आधी आपल्याला बेसनाचं पीठ घालायचंय. साधारण एक वाटी पीठ घ्याल. ह्या पीठामध्ये आता आपण चिरलेला कांदा, कांदा जो आहे हा छान बारीक चिरून घ्या. जर तुम्ही तो मोठा चिरलात तर तो खाताना तुम्हाला मध्ये येईल. त्याच्यासाठी कांदा टोमॅटो खूप छान फाईन चिरून घ्याल. चिरलेली मिरची, थोडस आलं, लसूण,
थोडीशी कोथिंबीर, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत, जिरे पूड, धने पूड, हळद, तिखट। पाणी घालून छान एक बॅटर तयार करून घेऊया आपण। बॅटर जे आहे हे थिक बनवू नका, हे थोडस थीन ठेवा। अशा प्रकारे हे छान बॅटर आपण तयार करून घेतलंय, हे आता आपण साईडला ठेवूया। आता नेक्स्ट आपण दोन ब्रेडचे स्लाइस घेणार आहोत। तुम्ही फक्त एक स्लाइस यूज करून ह्याच्यामध्ये डिप करून हे फ्राय करू शकता, पण थोडस वेगळं आणि थोडस जास्त टेस्टी बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चीज जे आहे ते आपण स्टफ करणार आहोत। ह्याच्यासाठी ह्या ज्या साईड्स आहेत या कापण्याची गरज नाही, पण आता चीज घेऊया। चीज जे आहे मी ते छान ग्रेट करून घेतलंय। जर तुम्हाला चीज स्लाइस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जर तुम्हाला त्या मिळाल्या तर तुम्ही त्या वापरू शकता। सगळ्याकडे छान पसरवून घ्या, म्हणजे जेव्हा तुम्ही बाईट घ्याल प्रत्येक बाईट मध्ये तुम्हाला छान चीज फ्लेवर मिळेल। आता ही जी सेकंड स्लाइस आहे ही अशी ह्याच्यावर ठेवा आणि छान प्रेस करून घ्या। म्हणजे ती छान बंद होऊन जाईल। जर तुम्ही व्यवस्थित प्रेस केलं नाही तर जेव्हा तुम्ही ते फ्राय कराल तेव्हा ते वेगळे होतील, मग त्यातली जी मजा आहे ती सगळी निघून जाईल। आता आपण ह्याचे दोन भाग करणार आहोत। असं छान प्रेस केल्यानंतर जर तुमच्याकडे सेरेटेड नाईफ असेल, म्हणजेच ब्रेड नाईफ, याला ब्रेड नाईफ म्हणतात, ही असेल तर ही वापरा, नाहीतर कोणतीही शार्प नाईफ तुम्ही वापरली तरी चालेल। आपण ह्याला आता असं मधून चिरून घेऊया। हे असं आता आपला जो पॅन आहे तो आपण गरम करायला ठेवून देऊया। तवा जो आहे तो तुमचा गरम असणं खूप गरजेचं आहे। जर तो गरम नसेल तर तुमचा जो देसी मसाला टोस्ट आहे हा त्या पॅनला चिटकून जाईल आणि त्याचं जे लुक आहे प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला ते छान दिसणार नाही। आता आपले सँडविचेस रेडी झालेले आहेत, आता आपण त्यांना डिप करूया तयार केलेल्या बॅटरमध्ये। तवा छान गरम झालेला आहे आपला, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालूया। तेल थोडस जास्त ठेवा। छान पूर्ण तव्यावर तेल झालं पाहिजे, तवा पूर्ण ग्रीस झाला पाहिजे छान तेलाने। आता हे जे तयार केलेलं सँडविच आहे हे बॅटरमध्ये डिप करा आणि आता आपण हे टर्न करून घेऊया। छान रंग आलेला आहे। ज्या साईडने आपण ठेवलंय ती साईड उलटल्यानंतर जे एजेस आहेत त्याच्या
त्याही आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आपले देसी मसाला टोस्ट आता रेडी आहेत, छान भाजून झालेले आहेत आणि छान सुगंधही येतोय. चला तर मग आपण आता आपण त्याचं प्रेझेंटेशन करूया. आता त्याच्या आधी मी एक प्लेट घेईन, त्याच्यावरती मी टिश्यू पेपर ठेवेन, म्हणजे जे एक्सेस ऑइल आहे ते ऍब्झॉर्ब करेल. प्लेट घ्या, त्याच्यावरती टिश्यू पेपर किंवा किचन रोलही तुम्ही ठेवू शकता. आता आपण आपले जे टोस्ट आहेत ते काढून घेऊया. चला आता आपण प्रेझेंटेशन करून घेऊया. प्रेझेंटेशनसाठी मी यातली एक स्लाईस घेणार आहे, ती स्लाईस अशी मधून चिरणार आहे, म्हणजे आतमध्ये असलेला चीज आपल्याला व्यवस्थित दिसेल. आता आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. जितक्या छान पद्धतीने तुम्ही तुमची प्लेट सजवाल तितक्या छान पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. म्हणजे जनरली जितकी छान प्लेट सजलेली असेल तेवढी खाण्याची इच्छाही जास्त होते. ही जी डिश आहे ही आपण पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप ह्याच्या बरोबर सर्व्ह करणार आहोत. थोडंसं जे चीज मी आधी ग्रेट करून ठेवलेलं आहे ते आपण प्रेझेंटेशनसाठी वापरणार आहोत. तुम्ही फ्रेश क्यूबही तुम्ही ग्रेट करू शकता, ह्याच्यावर असं थोडंसं स्प्रिंकल कराल. अशा प्रकारे आपली देसी मसाला टोस्ट ही रेसिपी रेडी आहे. आज आपण दोन रेसिपी बघितल्या, एक म्हणजे मसाला अक्की रोटी आणि दुसरी देसी मसाला टोस्ट. दोन्हीही रेसिपीज खूप सोप्या आणि खूप सुंदर झटपट बनणाऱ्या आहेत. आम्हाला खात्री आहे तुम्ही दोन्ही रेसिपी नक्की करून बघाल आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटवर नक्की कळवाल. आम्ही त्यांची नक्की वाट पाहू आणि पुन्हा भेटूया नव्या रेसिपींबरोबर नव्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.